दिवशी काळभैरव कळंबोली संघाने या स्पर्धेची टॉप थ्रीची फेरी गाठली आहे. सुपर थ्री मध्ये त्यांनी आपला प्रवेश निश्चित केलाय. काल झालेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मोरबी संघानं या स्पर्धेची सुपर थ्रीची फेरी गाठली आहे आणि पडले संघ आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. तर विपक्ष संघ जर आपण पाहिलं या ठिकाणी कोणता संघ असेल, कारण एका बाजूला आहे तो अर्थातच तीन षटकांचा हा सामना असणार आहे. आम्हाला आयोजकांच्या वतीनं सूचना केली जाते. दिगडे विरुद्ध घोट ही दुसरी बिग फाईट सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. या सामन्यातील विजेता संघ हा निश्चितपणे सुपर सिक्स आणि त्यानंतर पडले संघासमोर कडी टक्कर देणार आहे आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेच्या सुपर थ्री मध्ये प्रवेश करणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही स्पर्धा अतिशय रंगतदार स्पर्धा आपण नवडे मेगा स्पोर्ट्स नवड्याच्या माध्यमातून स्वर्गीय भगवान बुवा खानावकर स्मृती चषक 2018 आणि अर्थातच या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण हे युट्यूबच्या माध्यमातून प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी घर बसल्या क्रीडा रसिकेचा आनंद लुटतायत. सामन्याला सुरुवात होते पहिला चेंडू पूर्वार्धाचा. या ठिकाणी गोलंदाजीच्या बोलल्यावर आपण पाहिलं गोलंदाज रोशन साळुंके जो आघाडीचा गोलंदाज आहे घोट संघाचा. नाणेफेक जिंकली होती घोट संघानं प्रथम. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. निगोडी संघाचा जर आपण विचार केला तर अर्थात विश्वजित मोठ्या आणि त्याच्या नावाने ओळखला जाणारा हा संघ, परंतु हा ब संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. परंतु एक एक काळी या ब संघापासून सुरुवात करणारे खेळाडू हे आज आपण पाहतोय की संपूर्ण रायगड नव्हे महाराष्ट्र नव्हे तर भारताबाहेर देखील आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव हे मोठं करतात. अखाती देशांमध्ये जाऊन या खेळाडूंना आपल्या रायगडचा ठसा मात्र उमटवलाय. असे काही खेळाडू हे सुरुवातीला या ब संघामधनं खेळणारे खेळाडू. त्यावेळेस मात्र अकोट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ पूल केलाय. क्षेत्ररक्षक जरूर चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू वन बाउन्स इन टू द फेन्स, चार धावा. डीजे तर निश्चितपणे डीजेच्या माध्यमातून देखील कौतुक करावं लागेल डीजेचं. आज सकाळपासून आपण पाहतोय की उपस्थित क्रीडा रसिकांचं निखळ मनोरंजन हे सुमधुर संगीताच्या माध्यमातून केलं जातं. डीजे व्ही यांच्या माध्यमातून मात्र यावेळेस चौडमपूर करण्याचा प्रयत्न. बॅटिंग आउट आहे चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून रोशन साळुंके. तर चौकारानंतर मात्र चौक प्रत्युत्तर या ठिकाणी दिलंय. आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच सोमनाथ खानावकर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच कैलास खानावकर. खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी ज्यांचं लाभलंय. पंचांची भूमिका ही खूप महत्वाची भूमिका असते. कोणताही खेळ असो त्यातील जे पंच असतात हे पंच खूप महत्वपूर्ण असतात, कारण या पंचांचा एक खराब निर्णय हा संपूर्ण सामन्याचं समीकरण किंवा निर्णय बदलू शकतो. यावेळेस त्या चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता, जागा बनवली होती, इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलाय फलंदाजाला, बॅट लाईनला चेंडू केलाय, मनगडाच्या सय्यानं चेंडू मात्र वळवलाय तो डीप मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेची संधी मिळते आणि लिलया दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. ज्यावेळेला मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला मात्र एकेरी दुहेरी धावेनं धाव फलक हलता ठेवण्याचं काम हे दोनही फलंदाज मात्र या मैदानावरती करताना आपण पाहतोय. गोलंदाज रोशन साळुंके चांगलं कमबॅक म्हणता येईल. यावेळेसचा चेंडू उजव्या एष्टी बाहेरचा काढून काढलाय चेंडूला, वाईड लॉंग अपच्या क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडू सीमा रेषेबाहेर दणदणीत चौकार. तर या चौकारांना मात्र पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचं काम केलं. या सांघिक धावसंख्येला संघाची एकूण धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती एक गडी बाद 11 धावा. बाद होणार एकमात्र फलंदाज आपण पाहिला स्वप्नील, त्यानं चौकार खेचला पहिल्या चेंडूवर. चौकारानं सुरुवात केल्यानंतर मात्र संयम राखता आला नाही. या दरम्यान खराब चेंडू, गुडलेन स्पॉटवर चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न, अगोदरच ओळखलं होतं. लेग स्टिकवर पिच होणाऱ्या चेंडूला मात्र जबरदस्त टायमिंग दाखवलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर वन बाउन्स इन टू द फेन्स, चार धावा. तुझे मी जत्रेला तुझे मी.
तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय कर्ल्याचे एकविरा आईचं गीत हे आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. अतिशय सुमधुर गीते, लोकगीते, कोळी गीते, आगरी गीते आणि अर्थातच मराठी चित्रपट गीते आणि हिंदी चित्रपट गीते या डीजेच्या माध्यमातून डीजे अविनाश यांच्या माध्यमातून सुमधुर संगीताचा रजनाना मात्र की उपस्थित क्रीडा रसिकांना पेश केला जातोय. परंतु फलंदाज सूरज कौतुक करावं लागेल. या ठिकाणी स्वप्नील बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे आक्रमणाची धुरा सांभाळली. रोशन साळुंके सारख्या गोलंदाजावरती त्यानं आक्रमण केले. बॅक टू बॅक दोन चौकार आले आहेत आणि त्यानंतर मात्र संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आल्या आहेत, त्या एक गडी बाद 15 धावा. 3 षटकांचा हा सामना असेल आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर तब्बल 45 धावा 3 षटकांमध्ये उभारल्या जाऊ शकतील आणि 45 ही धावसंख्या निश्चितपणे एक सन्मानजनक एक आव्हानात्मक धावसंख्या असू शकेल. ते गोलंदाजी करणाऱ्या गोट संघाला यावेळेस मात्र बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. फर्स्ट लाय चेंडू फुल टॉस झाला आणि या चेंडू वरती मात्र घणाघाती प्रहार, मिड विकेट सीमा रेषेबाहेर दणदणीत षटकार. या दरम्यान आपण पाहतोय दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज निलेशचं स्वागत मात्र षटकारानं केलंय. परंतु ही खराब लाईन होती. ही लाईन जर तुम्ही गोलंदाजी करणार तर अर्थातच फलंदाज मात्र सज्ज असतो, तयार असतो आणि फलंदाजानं या चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय, आपली ताकद दाखवली आहे, आपली क्षमता मात्र सिद्ध केली आहे आणि अशा प्रकारचे चेंडू हे आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये नेणारे चेंडू असणार आहेत. ऑनसाईडचं क्षेत्ररक्षण आपण खुलं केलंय, त्यावेळेला मात्र आपल्या चेंडूची लाईन ही गुडलेन स्पॉट किंवा ओव्हर पिचच्या माध्यमातून असायला पाहिजे. परंतु लोअर फुलटॉस चेंडू जर तुम्ही फलंदाजांना कराल तर मात्र ह्या चेंडूवरती फलंदाज मोठे प्रहार करण्याची क्षमता ठेवतात, कारण हे आघाडीचे फलंदाज आहेत आणि ज्यांच्यामध्ये क्षमता आहे. यावेळेस मात्र सुद्धा चेंडू आहे, चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर निघतोय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. आणखीन एक फलंदाज गमावलाय, काहीसा नाराज जरूर पाहायला मिळतोय. कदाचित या ठिकाणी पंच जर आपण पाहिलं तर पंचाने मात्र लेग बिफोरच्या माध्यमातून या फलंदाजाला बाद करार केलाय. आणखीन एक फलंदाज गमावलाय, दुसरा फलंदाज बाद होतोय. तो अर्थातच दिगोडे संघाचा, दिगोडे संघ एक ताकदवर संघ म्हणून या पंचकृष्टीमध्ये ओळखला जातो. रायगड जिल्ह्यातील हा एक संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. दिगोडे संघाचं नाव लौकिक, कारण दिगोडे संघ ज्याच्या नावाने ओळखला जातो अर्थात विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्याच्या नावाने ओळखला जाणारा हा दिगोडे संघ आहे आणि या विश्वजितनं अर्थातच संपूर्ण विश्वाला जिंकलंय, कारण अख्खाती देशामध्ये देखील त्याने खूप चांगली कामगिरी आपल्या रायगड जिल्ह्यासाठी केली आहे आणि असा खेळाडू, इतका गुणवान खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्याला लाभलाय हे आपलं भाग्य आहे. तर पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेसचा चेंडू लॉफ्ट केलाय चेंडूला, परंतु चेंडूने अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय तो दिगोडे संघाला. तर यावेळेस मात्र सूरज ज्युनियर आणि सूरज हे दोन फलंदाज मैदानावरती, कारण एक सूरज आहे जो सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आलाय. वैयक्तिक 11 धावांची खेळी त्यानं साकारली, दोन चौकार बॅक टू बॅक ठोकले होते पहिल्या षटकाच्या अंतिम दोन चेंडूवरती म्हणजे चेंडू क्रमांक 5 आणि 6 वरती. परंतु तदनंतर मात्र बऱ्याच कालावधीनंतर या फलंदाजाला स्ट्रायकर एंडवर येण्याची संधी मिळते. बॅक टू बॅक दोन फलंदाज गमावले दिगड संघानं. संघाची एकूण धावा संख्या 3 गडी बाद 21 धावा धावफलकावरती. यावेळेस ऑनसाईडला चेंडू वळवायचा होता फलंदाजाला, केवळ बॅटीचा एनर्जी गेट चेंडू जातोय तर शॉर्ट सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये आणि एकच धाव मिळते. या एका धावेनं मात्र ज्युनियर सूरज स्ट्रायकर एंडवर येण्याची संधी मिळते. सूरज जो 5व्या क्रमांकावरती आलाय आणि एक सूरज जो नॉन स्ट्रायकिंग एंडलाय जो सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे. दोन्ही सूरज फलंदाज यावेळेस मात्र आपण मैदानावरती पाहतोय. या दोन फलंदाजांवरती पूर्णपणे भिस्त असेल आपल्या संघाला सावरण्याची आणि आपल्या संघाला मात्र सुस्थितीमध्ये घेऊन जाण्याची. यावेळेस 5वा चेंडू फेकला होता स्लोवर 1 प्रतीचा चेंडू, बॅटीचा आउटरेज घेत चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात आणि फलंदाज मात्र सूरज ज्युनियर बाद होतोय आणि अर्थातच आणखीन एक मोठा हात्रा मिळतोय तो दिगोडे संघाला.
आपण पाहतोय नवीन फलंदाज निवृत्ती खेळपट्टीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु वाकडण्याजोगी गोलंदाजी, कौतुक करावं लागेल निलेशचं. पहिला चेंडू त्यानं खराब फेकला होता, परंतु त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद केले. चौथ्या चेंडूवर आली एक धाव आणि पुन्हा एकदा पाचव्या चेंडूवरती पाचवा चेंडू फेकताना फलंदाजाला बाद केलंय. जबरदस्त कमबॅक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील फक्त आणि फक्त 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करून दिलंय आपल्या संघाला. संघाची एकूण धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना दिगोडी संघाची 4 गडी बाद 23 धावा धावफलकावरती. या दरम्यान आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन झालंय. या स्पर्धेचे प्रणेते आणि अर्थातच ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही भव्य क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आहे. सर्वांनी श्री विनोद शेठ खानवकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. नावडे मेगा स्पोर्ट्स नावडे यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय भगवान बुवा खानावकर स्मृती चषक 2018 ही भव्य क्रीडा स्पर्धा. आणि अर्थातच सनीत खानावकर, विवेक खानावकर, बिपिन म्हात्रे यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आपण पाहतोय. कारण गेली दोन दिवस ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण कव्हर करतोय समालोचनाच्या माध्यमातून आणि आज या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस. थोड्याच वेळात आपण या स्पर्धेच्या सांगता समारंभाकडे वळणार आहोत आणि मान्यवरांची जर आपण या ठिकाणी मांदियाळी पाहिली तर खूप मोठ्या संख्येनं मान्यवर या स्पर्धेला आले. त्यांनी हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आणि प्रत्येक मान्यवरानं या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी खूप शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. यावेळेस मात्र खराब लाईन टप्पा पडल्यानंतर उद्वेष्टीच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला मात्र कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय पॉईंट आणि गलीच्या मधून बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर. धनधणी चमकार आपण पाहतोय ज्यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती होतोय. सन्माननीय श्री रमेशजी पोरजी साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. यावेळेस मात्र पुल काढण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. निवृत्ती मात्र काहीसा नाराज जरूर पाहायला मिळतोय कारण गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली होती. पंचांचा इशारा मात्र नो चेंडूचा येतोय कारण कदाचित हा शोल्डर हाईटच्या वरून जाणारा चेंडू आणि स्क्वेअर लेग पंचानं मात्र हा चेंडू नो करार केलाय. कारण आपण पाहतोय की ज्यावेळेला चेंडू हा शोल्डर हाईटच्या वरून जातो त्यावेळेला मात्र पंच तो चेंडू नो करार करतात. आणि यावेळेस मात्र पंचांचा निर्णय अंतिम असेल. गोट संघ आपल्याला विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट मैदानावरती करायचं नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कैलास मात्र आपण पाहतोय स्कोरेज पंचांच्या भूमिकेमध्ये तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच आपण पाहतोय सोमनाथ खानावकर एकेकाळचे खूप महत्वपूर्ण खेळाडू. नावरे संघाचा ज्यांना नाव लौकिक मिळवलं आणि अर्थातच आमच्या व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय प्रशांत खानावकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक जबरदस्त खेळाडू आणि रायगड उपट संघाकडनं खेळणारा हा खेळाडू आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय भालचंद्र देखील आहेत जे नुकतंच खूप मोठ्या गॅप नंतर पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये चांगली कामगिरी करतायत, पुनरागमन करतायत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे आमच्या व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर अतिथींचं. यावेळेस मात्र पुल काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटीचा टेबल टॉप एज घेतोय. चेंडू हवेमध्ये, कदाचित हा फ्री हिटचा चेंडू होता. फलंदाज सेफ असणार आहे कारण या अगोदरचा चेंडू आपण पाहिला शोल्डर हाईटच्या वरून जाणारा चेंडू जो पंचानं नो करार केला होता. आणि ICC नियमांतर्गत कोणत्याही प्रकारचा नो चेंडू हा फ्री हिट असतो. आणि त्यानंतरचा चेंडूवरती मात्र या ठिकाणी झेल जरूर उडाला होता परंतु फलंदाज मात्र सुरक्षित आहे. एक धाव पूर्ण केली जाते या चेंडूवरती. ऑनसाईडला चेंडू पुन्हा एकदा वळवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. चेंडू जातोय पाईन लेग सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा दणदणीत चौकार फलंदाज सूरजच्या बॅटमधून. माफ करा फलंदाज प्रीतमच्या बॅटमधून हा चौकार आलाय कारण स्ट्रायकर एंडलाय उंच प्रो फलंदाज प्रीतम आपल्या उंचीचा योग्य वापर करतोय. चेंडूची उंची तपासतोय आणि नंतर त्यावरती जोरदार प्रहार करतोय हा फलंदाज प्रीतम. यावेळेस मात्र खडून काढलाय चेंडू. फॉलो करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू तटावलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा दणदणीत चौकार. Let's go.
क्षेत्ररक्षणातील या छोट्या छोट्या चुका मात्र महागड ठरतात. की यावेळेस मात्र मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, षटकार. तर निश्चितपणे अंतिम षटकाचा खेळ सुरू आणि धावफलकावरती धावा आल्या, त्या 43 धावा, 5 गडीबाद, 43 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. म्हणजे त्या धावगतीचा आपण अपेक्षा केली होती. प्रति षटक 15 ची सरासरी मात्र या ठिकाणी राखण्यामध्ये कायम झालाय. पुन्हा एकदा ऑनसाइडला चेंडू वळवला जातोय, दुसरी धाव घेण्याचा मनसुबा दाखवलाय. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि अंतिम चेंडूवरती मात्र येत आहे 2 धावा आणि एक्झॅक्टली 15.00 ची सरासरी या ठिकाणी राखली जाते. 45 धावा उभारल्या जात आहेत. 3 षटकांमध्ये 15 ची सरासरी खूप चांगली सरासरी मानली जाईल या मैदानावरती. आणि बॅटिंग पॅराडाईज विकेटवर मात्र 3 षटकांमध्ये 45 धावा उभारताना 46 धावांचं लक्ष उभारलंय ते अर्थातच घोट संघासमोर. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली सूरजच्या माध्यमातून, 2 चौकाराच्या मदतीनं तब्बल 13 धावांचं योगदान दिलं. नाबाद 13 धावा त्या उभारल्या, तर खूप मोठं योगदान राहिलं प्रीतमचं, ज्यानं 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं तब्बल 16 धावांची बहारदार खेळी केली. फक्त 4 चेंडू तर त्यानं सामना केलाय आणि 16 धावांचं योगदान मात्र या ठिकाणी आपल्याला पाहतोय. आपण 45 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या, तर अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी ट्रॉफीज पुरस्कृत केल्या गेल्यात ते सन्माननीय श्री दीपकजी चौधरी साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ आकर्षक पारितोषिक ज्यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत केली गेली ते दीपकजी चौधरी साहेब आणि यशवंतजी खानवकर साहेब या मान्यवरांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्री विशालजी खानवकर साहेबांचं या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती शुभागमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेबांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय भोलानाथ पाटील साहेब वल्लभ सरपंच देखील आहेत, विद्यमान सरपंच भोलानाथ पाटील साहेब वल्लभचे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन होतंय. आलेल्या तमाम मान्यवर अतिथींचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर सन्माननीय श्री एकनाथ बुवा खानवकर साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. कारण विनोद सर आपण पाहिलं तर ही खूप मोठी स्पर्धा मेगा स्पोर्ट्स नावडे आयोजित स्वर्गीय भगवान बुवा खानवकर स्मृतीचषक 2018 माध्यमातून आणि मान्यवरांची उपस्थिती हे या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं यश आहे. कारण कोणती स्पर्धा आपण पाहतोय की या ठिकाणी यशस्वी झाली आहे तेव्हाच समस्त ज्यावेळेला या मान्यवरांची उपस्थिती स्पर्धेच्या माध्यमातून लाभते. तर ओम साईराम मित्रमंडळ नावडे अध्यक्ष सन्माननीय श्री विशालजी खानवकर साहेबांचं देखील आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. खेळाचा पूर्वार्ध संपलाय, पूर्वार्ध मध्ये आपण पाहिलं 45 धावा उभारल्या गेल्यात आणि 46 धावांचं लक्ष असणार आहे त्या घोट संघासमोर. एक भलमोठं आव्हान उभा केलंय, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित धावसंख्या मानली जात नाही. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर बॅटिंग पॅराडाईज विकेट, फलंदाजांना फलदायी अशी विकेट आणि या विकेटवरती धावा येतात. फक्त आवश्यकता आहे ती सकारात्मक दृष्टिकोनाची, योग्य शॉट सिलेक्शनची आणि अर्थातच या मैदानावरती जो फलंदाज तग धरून फलंदाजी करेल तो या मैदानावरती यशस्वी ठरलाय. यावेळेस मात्र घोट संघाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल आणि या मैदानावरती आपल्या प्रतिभेला, आपल्या नावारूपाला साजेसा खेळ करावा लागेल जर या 46 धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल. या दरम्यान आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय श्री भोलानाथ पाटील साहेब वल्लभ यांच्या सौजन्याने नाईट क्रिकेट सामने देखील आयोजित केले जातात. आयोजन कशा पद्धतीचं असावं हे आपण वल्लभच्या भव्य नाईट स्पर्धांच्या माध्यमातून पाहिलं, जे विद्यमान सरपंच देखील आहेत वल्लभचे सन्माननीय श्री भोलेनाथ पाटील साहेब वल्लभ यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. तर खेळाच्या उत्तरार्धामध्ये येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांचं लक्ष, 3 षटकात या 46 धावांना गवसणी घातली जाते आहे का की पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करतोय हा दिगोडे संघ. याचा प्रत्यक्ष प्राप्त करण्यासाठी मायक्रोफोनवर विनोद कोळी सर. धन्यवाद प्रवीण अर्जुने सर. तर पहिलाच गोलंदाज दिगोडे संघाचा निवृत्ती
निवृत्ती पाहूया. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच फलंदाज बाद होतोय. फलंदाज असणार आहे रोशन सालुंगे घोट संघाचा कनकाधी फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर अवी फ्रॉम प्रॉपर्टी सापाडा. अतिशय सुरेख गाण्यांची मेजवानी पाहायला मिळाली आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रेक्षकांना. अतिशय सुरेख सामना रंगलाय गोट विपक्ष दिगोडा यांच्या मध्ये. तर दिगोडा संघानं धावा केल्या 45-46 धावांचं लक्ष ठेवलंय ते गोट संघाला. ते पाहायचंय 18 चेंडू मध्ये. पहिलाच गोलंदाज गोट संघाचा रोशन निवृत्ती दिगोडा संघाचा अतिशय सुरेख गोलंदाज सलामीची गोलंदाजी करायला तयार. आता मात्र फलंदाजानं चेंडू बिरक ऑन लावलाय. ऑनच्या दिशेने चेंडू लॉंग 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 षटकार. तर मी आलेल्या सर्व प्रेक्षकांचा खेळाडूंचा मेगा स्पोर्ट्स नावडे आयोजित भगवान बुवा स्वर्गीय भगवान बुवा खानावकर स्मृती चषक 2018 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आमचे लाडके आयोजक विनोद शेठ खानावकर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा रंगवली गेली. आजचा तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवशी मध्ये बरीच मान्यवर मंडळी आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्या व्यासपीठावरती बसलेले आहेत. त्याचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. आता मात्र खरोखरच पुन्हा प्रहार केलाय चेंडूवरती लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली होते अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षकाचं. आता मात्र आमचे नावडगावचे माजी सरपंच एक धडाडीचं नेतृत्व श्री नागनाथ शेठ खानावकर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 स्वागत करत आहोत. आता मात्र निवृत्ती तयार असणार आहे. आपल्या गोलंदाजी मार्क वर 46 धावांचा पल्ला गाठावा लागेल. तो घोट संघाला कशा प्रकारे घोट संघ पार करेल हा पल्ला 18 चेंडू मध्ये ते पाहायचा आहे. समोर गोलंदाजा निवृत्ती. तर मात्र चेंडू खेळपट्टीच्या खालून गेलेला चेंडू समजला नाही फलंदाजाला. परिणामी निर्धाव चेंडू जे सांगता धाव पलक थांबताय. तिथंच थांबलेलं धाव संख्या पोहोचले 8. एक बाद 8 धाव संख्या. पाहुया निवृत्त यांचा अतिशय सुरेख गोलंदाजी. आता मात्र चेंडूला सन्मान दिला आमच्या दिशेने. एक धाव परिपूर्ण सफल संपूर्ण केली जाते मैदानामध्ये. आणि एक धाव संख्या संघामध्ये बहाल केली जाते. आणि धाव संख्या झाली ती गोट संघाची 9. मागच्या सामन्यामध्ये गोट संघाने अतिशय सुरेख विजय प्राप्त करून घेतला होता. पण या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोट संघ आपला हातकांडा चालवेल ते पाहायचंय. कारण रोशन सालुंके सारखा घनगाती फलंदाज तंबू मध्ये परतलाय. आणि कुठे का होईना रोशन सालुंकेच्या बाजूनंतर मैदानामध्ये नितीन आणि सचिन ही जोड गोली मैदानामध्ये. पहिला षटक समाप्त झालेला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये धाव संख्या आली आहे ती 9. उर्वरित 12 चेंडू शिल्लक असतील. आणि 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज असणार आहे ती घोट संघाला. म्हणजे सरासरी 18.5 सरासऱ्याप्रमाणे धावा कुटावे लागतील या मैदानामध्ये त्या घोट संघाला. आता मात्र स्ट्राइक एंडला असणारे फलंदाज सचिन गोलंदाज असणार आहे तिकडे संघाचा मयूर. पहिलाच गोलंदाजीचा मारा करणार मयूर. पाहूया आता मात्र
सुरेख क्षेत्रक्षांना तिथे लॉग ऑनच्या क्षेत्रक्षकाचा आणि एक धावा पूर्ण केल्या. खेळपट्टीवरती धावसंख्या पोहोचली ती गोट संघाची दुहेरी अंकामध्ये 10. अतिशय सुरेख सामना गोट विपक्ष दिघोडे यांच्या मध्ये रंगलेला सामना. खरोखरच दिघोडे संघाने सुद्धा मागचा सामना अतिशय चुरशीने जिंकला होता, पण आता मात्र गोट आणि दिघोडे हे संघ आमने सामने येऊन टाकलेत. पण याच्यामध्ये कोण जाईल पुढे आणि कोण जाईल घरी येणारे वेळच सांगेल, कारण दुसरा षटक चालू असताना गोलंदाज असताना दिघोडे संघाचा मयूर मागच्या सामन्याचा तो बेस्ट परफॉर्मन्स झाला होता. मयूर तोच मयूर होता गोलंदाजी मार्कवर तयार असताना पंचांच्या डावीकडून मारा करेल. आता मात्र खरोखरच उंचावर मारला चेंडू, यष्टीरक्षक स्वतः जेलच्या खाली, परिणामी फलंदाज इन डग आउट. डीजे मास्टर अतिशय सुरेख गीत एकविराई, खरोखरच अतिशय सुरेख गीत वाजवलं डीजे मास्टरनं आणि फलंदाज इथे मात्र बाद होताना तंबू मध्ये परत येत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये गोट संघाचा निलेश. दोन फलंदाज तंबू मध्ये परतले, ते गोट संघाचे 46 धावांचं आव्हान ठेवलं होतं दिघोडा संघानं. आता मात्र गोलंदाजी मार्ग तयार असणार आहे गोलंदाज मयूर. चेंडूला एक धाव पूर्ण केले फलंदाजानं आणि धाव संख्येला थोडा आकार मिळाला आणि धाव संख्येत आपण पोहोचले 11 घरात. पाहूया 11 धाव संख्या गोट संघाची कुठे गाव ना एकेरी दुहेरी मध्ये. तमाता उंचावरून चेंडू फिरकावला, क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक मेगा षटकार. या चेंडूवरती मेगा षटकार आलाय, 6 धावा आल्यात. फलंदाज निलेश बॅट मधून कुठे का होईना धावगतीला थोडा आकारमान मिळाला या खेळपट्टीवरती या गोट संघाला. धाव संख्या वाढली आहे 17. दुसरा षटक प्रगत असताना धाव संख्या धावून पोहोचली 17 घरात. आता माझा गोलंदाज मयूर आपल्या बॉलिंग मार्कवर खरोखरच लेगच्या दिशेने तटवायचा प्रयत्न, पण चेंडू गेला गलीमध्ये, शॉर्ट गलीमध्ये. दोन धावा पूर्ण केल्या फलंदाजामध्ये आणि पंचा बॅट कट. दोन धावा फलंदाजाला प्राप्त झाल्या आहेत आणि उत्कृष्ट धावगती लाभली आहे ती फलंदाजाला आणि धावसंख्या पोहोचले ती गोट संघाची 19. 46 धावांची गरज असताना धाव संख्या पोहोचले 19. कुठे का होणार फलंदाजाला थोडा विचार करावा लागेल. आता मात्र जोराने बॅट भिरकावल्या, पंचांचा इशारा येतो, षटक समाप्ती. दोन षटक समाप्त झालेले आहेत आणि दोन षटकाच्या समाप्ती धाव संख्या पोहोचली ती गोट संघाची 19. डीजे मास्टर समीकरण उरता आहे 6 चेंडू 27 धावांची गरज असणारा ती गोट संघाला. धाव संख्या झाली गोट संघाची 19. 27 धावांची गरज 6 चेंडू मध्ये. आता मात्र कोण होत हिरो या गोट संघाचा, 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे ती गोट संघाला.
अतिशय सुरेख सामना रंगला आहे. गोट विपक्ष दिघोड्या यांच्या मध्ये गोलंदाज असणार आहे. तिसरा षटकाचा मानकरी दिघोडे संघाचा प्रीतम. सहा चेंडू 27 धावांची गरज. क्षेत्ररक्षक मात्र विखुरला गेला आहे मैदानावरती. सहा चेंडू 27 धावा. आता मात्र पहिला चेंडू होती उंचावरून मारला चेंडू. एक धावा पूर्ण केली गेली आणि फक्त एकाच धाव्यावर समाधान मानलं गेलं आहे फलंदाजानं. धावसंख्या फक्त 20. आता मात्र पाच चेंडू 26 धावांची गरज ती खोट शिवा गोंदली यांच्या संघाला. पाहूया पाच चेंडू 26 धावा कशा प्रकारे आव्हान पेलतात गोट संघ. आता मात्र खरोखरच चेंडू जोराने तटवलाय लेगाऊनच्या दिशेने. आता मात्र एकेरी धाव कुठे का होईना. गोट संघ तात्पुरता थोडा बॅकफुट वर जाऊन पोहोचलेला आहे. आता मात्र चार चेंडू आणि पंचवीस धावांची गरज असताना अतिशय गच्चाला क्षेत्ररक्षण पाहावे लागेल तिथं क्षेत्ररक्षकाचं. आणि दोन दोन क्षेत्ररक्षक धावता चेंडू मागे आणि अस्वेर या चेंडूवरती तीन धावा बाळ केल्या गेल्या त्या फलंदाजाला. आता माझं समीकरण उरलंय ते चार चेंडू 22 धावांची गरज. आता मात्र उंचावर मारला चेंडू क्षेत्ररक्षक म्हणला प्रेक्षक चेंडू आहा म्हणता सीमारेषा पलीकडे षटकार. समीकरण पुन्हा गोट संघाच्या बाजूने. तीन चेंडू 16 धावांची गरज. तीन चेंडू 16 धावांची गरज. कोण होणार गोट संघाचा या मॅचचा हिरो ते पाहायचा आहे. तीन चेंडू 16 धावा पाहूया. गोलंदाज असणार आहे दिगोड संघाचा प्रीतम. प्रीतमचं षटक अंतिम तीन चेंडू शिल्लक. तीन चेंडू मध्ये 16 धावांची गरज असणार आहे ती गोट संघाला. तर मात्र पुन्हा जोरात मारलाय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे आणि सामन्याची मात्र हवा काढली गेलीय या सामन्याची. आणि दोन चेंडू 15 धावांची अशक्य प्राय असं आव्हान. मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न गट संघ पूर्ण बॅकफुटला जाऊन पोहोचला आहे. आणि दिघोडा संघ या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न चालू आहे तो दिघोडा संघाचा. पाहूया एक चेंडू फलंदाज बीट आणि हा दिघोडा संघ विजयाचा मानकरी ठरलाय तो मेगा स्पोर्ट्स नावडे या स्पर्धेतला हा सामन्याचा. या दरम्यान या सामन्याचा खरा मानकरी खरा हिरो मालिकावीर फलंदाज कोण असणार आहे. मॅन ऑफ द मॅच